ये सुनाइए। रे कान्हा। कन्हैया डेअरी प्रोडक्ट्स वर्षानुवर्ष जपते चव उत्सवाची चव आनंदाची। शाळेत पोरांना अडचण बिडचण असली सांगा बर का आपल्याला। ते दोन तीन पोरांना स्कूल बॅग नाही येत का? बघू मग नंतर त्यांचं काय ते नाही गुरुजी। कोणाला तरी सलाईन लावल्या जनावराचा सलाईन लावला असेल ना। आपण जवळ जाऊन एकदा वॉच करू ना। नको काय करायचं उचापात्या लोकांच्या। चला अहो पण एकदा डोळ्या खालून घातलं असतं काय झालंय। कसं मी नेत आहे जनता आपलं प्रेम करती माझं कर कर्तव्य ते बघायचं। चला तुम्ही नाही ऐकायचे म्हणायचं। चला चला तुमचं तर कुठं काही निघत म्हणे ते। अहो एकदा बघू तर त्याला का। अ गुरुजी अहो हे जाणवर आहे का इथं? मला वाटलं एखादं टोनग असन। राव साहेब आमच्याकडे तर चला येईन असं अंगात स्वीट टोचून घेतात। हे तोंडात काय भानगड आहे? अ गुरुजी तुमच्या होल लाईफ मध्ये कधी तुम्ही सलाईनचा वास घेतलाय का? सलाईनला कुठे वास येतो का? याचा घ्या मग कळन तुम्हाला। आईला आम्ही म्हणतोय आंबट वास येतोय कुठून? हे बियाणं सलाईन मध्ये दारू ओतून घोट घोट चोखून पिऊ राहिले माहितीये का? घ्या काय एक एक तरह माणसं भाऊ तुमच्या गावात। अहो गुरुजी एखाद्या गावात एखादं अर्ध असत असं चुकून घाई घाई जन्माला आलेलं म्हणून तुम्ही होल गावाला नाव ठेवणार आहे का? आता तुम्हाला सांगू का काही गावामध्ये ना साखर सम्राट असतात, काही गावात शिक्षण सम्राट असतात, काही गावात सहकार सम्राट असतात, पण तुमच्या गावात डायरेक्ट मध्य सम्राटच आहेत राव। एज्युकेशनल मी भावी आमदार आहे बर का। या असल्या वृत्तीचा मनोवृत्तीचा अजून काय असत ती आवृत्ती काय प्रवृत्ती प्रवृत्तीचा हे नायनाट म्हणजे एकदम फुलन नायनाट करणार आहे। थांबा डिपार्टमेंटलाच फोन लावतो आता मी। जाऊ द्या राव साहेब नका उचापत्या करू लोकांच्या उगनच ती झंझट मागे लागायची। भावी आमदार म्हणून मला ह्यो तालुका आहे ना दारू मुक्त करायचा आहे। या तालुक्यातलं प्रत्येक गावामध्ये बाटली आडवी झाली पाहिजे। आणि असं जर नाही घडलं ना एज्युकेशनल आपला शब्द आहे आपण आहे ना प्राणांतिक उपोषण करणार। हा हो हळूहळू उपोषणाच्या आधी जीव जायचा तुमचा। ओ गुरुजी आता मी थांबत नसतो बर का याला सांगतोच मी आता। हॅलो नमस्कार तालुका पोलीस स्टेशन ना। सोशल वर्कर भावी आमदार रावसाहेब बोलतोय। अहो साहेब आमच्या गावामध्ये एका बेवड्यानं लय धुमाकूळ घातलाय लाव। सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ राहिले साहेब। नाही नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधी तुम्ही त्याला उचला साहेब। हा काय रावसाहेब तुम्ही पण ना ते पिऊन ठॉय होऊन पडलाय। तुम्ही म्हणताय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। ओ गुरुजी कसं आहे माहितीये का त्यांना जर मी म्हणलं असतं ना की इथं एक बेवडा पिऊन पडलाय व तर ते म्हणले असते तुम्हीच नेऊन सोडा ना घरी आम्हाला कशाला तकलीफ द्यायचा नाही का म्हणून अशा काड्या कराव्या लागत आहेत। रावसाहेब तुम्ही त्याची काडी करायला नको होती राव। बिचारा चांगला झोपला होता चांगलं चाललं होतं ना त्याचं उगा गटारात दगड टाकून शिंतोडे अंगावर उडून घेतले। ओ काय अंगावर नाही उडत बर का तुम्ही नका टेन्शन घेऊ। चला आपण पोलिसांची वाट बघू। नको राव मी ऑन ड्युटी आहे कशाला झंझट घेऊ तुमच्या चालू द्या भाऊ चपात्या मी येतो। आयला गुरुजी म्हणजे एकदम साधा भोळा या। ओ साहेब इकडे 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 या। राम राम। राम राम काव काय झालं ले तडका बडके फोन केला? नाही ठीक आहे तुम्हाला सांगतो हे बियाणं आहे ना हा यांनी मला लय वाईटात दिलाय तुम्ही याचा जरा कार्यक्रम करा राव असं। हा ए
उठ लवकर. उठ जाय ना. मला पोलीस स्टेशन मध्ये कोणी उचलून आणलं नेते? तुम्ही मला आणलं का उचलून पोलीस स्टेशन मध्ये? अडपाटा, मी नाही आणला उचलून तुला. तू जिथं पिऊन पाडला होता ना तिथंच आहेस. अरे पिऊन निघणं घालतोस काय? निघा ना. कुणी, कधी, कुठं, कशासाठी घातला निघा ना? उलट मला प्रश्न विचारतोस. एवढा शाणा झाला का तू? साहेब अहो मी काय केलं ते तरी सांगा मला. पाहिलं का साहेब, तुम्हाला जाब विचारतोय. चलो उठ, ये इकडं उठ. साहेब ते राहायस. तुला दोन ऑप्शन देतो. एक तर काठीचा मार खायचा, नाही तर भरतनाट्यम करून दाखवायचं. बोल काय मंजूर आहे? दाजी अरे कुठं मार खातो, डान्सच कर ना तू. तसं बी तुला 10 रुपये मारा तिथं आता ही सवच आहे ना. अहो पण साहेब मी काय सुद्धा केलं नाही राव. चल कर सुरू. सुरू कर. कब आएगी तू, बीत जाए जिंदगानी. जिंदगानी कब आएगी तू चलिया. आ ममता तू अग, तुम्हाला ओळखलं नाही का? अगं मी नाही का तुमच्या वर्गात होतो, लास्ट बेंचवर बसायचो बघ. आणि एकदा नाही का तुझा डबा मी चोरून खाल्ला होता. तू रडत रडत सरांना म्हणली होती बघ, आपल्या वर्गातल्या एका भिकाऱ्याने माझा डबा खाल्ला. तेच भिकारी आपलं, तेच रावसाहेब आहे मी. रावसाहेब तू एवढा मोठा झालास, तुझी हाफ पॅन्ट कुठे? काय मामता तू पण त्यावेळेची हापचड्डी अजून घालून होय मी. अरे हा तेही खरंय म्हणा, पण तू आता काय करतोस? अरे आपल्याला काम करायची काय गरज आहे? 56 एकर जमीन आहे, 25 एकर ऊस आहे, आणि उरलेल्या क्षेत्रात सगळा कांदा आहे. आपल्याला काहीच करायची गरज नाही. म्हणजे त्यावेळी सांडासारखा झिंडायचा आणि आताही सांडासारखाच फिरतोय म्हणायचं? अग हवं तर वळू म्हण ना, ते सांड बरं नाही वाटत. बरं बाबा वळू तर वळू, फटिया वळून लग्न केलं की नाही? अरे लाजायला काय झालं, एवढी तर मी पण माझ्या लग्नात नाही लाजले. अग नाही ना, तुझ्यासारखी नाही ना भेटली कोणी. अरे मग शोध घ्यायचा ना. अग घेतला ना, पण तू नाही ना सापडली. तू फक्त लाजतोस की माणसाबरोबर गप्पा पण मारतोस? अरे हा हा सॉरी, चल बरं आपण बसू कुठतरी गप्पा मारत. ठीक आहे चल ना. हा चल चल. बाकी मग काय बरं आहे सर्व मजे त्यांना आता येईल मला नेत्याच्या माझ्या काळी करत होता नाही का, आता बरा गावलाय माझ्या तावळी. तो अजून पण छान दिसते बरं का. हॅलो तालुका पोलीस स्टेशन. मग काय चाललंय तुझं? मस्त मजेत. नवरा बँकेत अधिकारी आहे, दोन मुलं आहेत, त्यांना मेकरी फाट्यावरती किलबिल इंग्लिश मीडियमला टाकलंय. भारीत की मग एकदम. हा माझी इकडं कुठं? अरे काही नाही, मिस्टरांनी सोडलं मला इथं. पलीकडे ती मावस बहीण राहती ना माझी, म्हटलं चला चलत जावं, तेवढेच पाय मोकळे होतील. अगं मग असं पाय मोकळा करीत करीत आमच्या मळ्यात ये ना एखाद दिवशी. अरे येईन ना मुलांना घेऊन, त्यांना खूप आवडतं असं शेतात फिरायला. शाळेत असताना याच केसांमध्ये चिंगम अडकलं होतं ना? अडकवलं होतं म्हण, कुठल्या तरी नालायकांनी चावून चावून फेकलं होतं. तर कुत्राचा तिथं भेटला असतं ना, थोबट फुडूस तर मारला असतं त्याला. तू रागावणार नशीन तर एक सांग का तुला, तो नालायक कुत्रा आहे ना मीच होतो. काय ते घाणेरडं चिंगम तू फेकलं होतंस? अगं मला ते तुझ्या केसावर नव्हता फेकायचा, मी आपल्या खिडकीतून फेकणार होतो, पण मी बाहेर फेकायला आणि तू मध्ये यायला एकच झालं ते. अरे पण तुझ्या उद्योगामुळे ना मला केस कापावे लागले होते माहिती का? सॉरी ना राव, आता माफ करून टाक ना मला, पाहिजे तर मी तुझी माफी मागतो ना. ओ साहेब तुम्ही अगदी टाइम पावलाय बरं का? काय झालं? अहो लोकांनी पागलना आजा सोडलेत, सार्वजनिक ठिकाणी चाळे करतात. म्हणजे काय कुठं? चला तुम्हाला दाखवतो. बसा चला.
थांबा जरा, मला बसू द्या. जा द्या सरळ, जाऊ द्या. ऐक काय आलं ग? अरे डोळ्यात काहीतरी गेलं, खूप दुखतोय. मला बघू जरा, बघू. अरे अग थांब, मी बरोबर काढून देतो. थांब हळूच. अग मी करतो बरोबर, थांब तू इकडे बघ. बघितलं आता बघ बरं जरा. नाही ना चालली. काय चाललंय? झाले का कपडे बिपडे झटकून झाले? अहो साहेब, म्हणजे नाही का तसं काय नाही. काही बोल नकोस, आम्ही सगळं पाहिलंय. हे बघ, तुला दोन ऑप्शन देतो. एक तर काठीने मार खाणार, काय झाडाला मिठा मारणार. अहो पण साहेब, मी केलं तरी काय ना. बघा साहेब, आता तुम्हाला जा विचारतोय. असं चल सुरू कर. राव साहेब, काठीचा मार खाण्यापेक्षा झाडाला मिठे मारलेली कॉफी चांगली. चल तू निघ, कर सुरू. चांगला घेवर. हो नेते. अरे काय भानगडे, कमून झाडाला मिठे मारू राहिले? ओ एज्युकेशनल काय नाही हो, झाडावर प्रेम आहे ना म्हणून. चला तुम्ही पुढे आलो मी. बर बर बर. हो साहेब, अहो काही चहा पाणी सोय करतो ना राव तुमची, पण अशा मिठ्या नका मारायला सांगू. भावी आमदार आहे राव मी, माहितीये का. हो साहेब, असं भावी आमदाराला रस्त्यात चड्ड्या काढायला लावणं बरोबर नाही. गॅस उमडीत कुंबडी करू. असं ठीक आहे, 5,000 रुपये द्या, तुमची केस फाईल नाही करत. हो साहेब, अहो 5,000 लय होते राव. मग करा सुरुवात मिठ्या मारायला परत. हो नेते, देऊन टाका, नाही तर उद्याच्या पेपरला हेडलाईन येईल, भावे आमदारांची रस्त्यात रास लीला. दाजी तू शेटल हो, देतो हो पैसे मी. हो साहेब घ्या. साहेब चला, मला उशीर होतोय, माझ्या हात कापायला लागले. आयला हे दाजी कमून बिगर चुंबळीचं वजन वाहतोय गाड्या. बघितलं पाहिजे काय खेळ चाललाय मला. काय चाललं दाजी, झालं ना सगळं? बरं आता एवढी पब्लिक आज आपल्या कार्यक्रमाला आली, ते आव्हान बिवान दे ना टाकून त्यांना. करायचं? हा मग प्रेक्षक हो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि धमाल प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हां आणि ते आता बाकीचं राहिलेलं मी सांगतो नाही का. बरं आज आहे ना आपल्या या कार्यक्रमाला तुम्ही सगळे उपस्थित राहिले, मनापासून पुन्हा एकदा आमच्या पक्षाच्या वतीने तुमचे मी आभार मानतो, मनपूर्वक आभार मानतो. पण तुम्हाला एक सांगायचं, मला तुमचं जर काही प्रोडक्ट असेल आणि त्याची जाहिरात तुम्हाला करायची असेल आमच्या मार्फत, तर एकदम सोपी गोष्ट आहे. खाली आमच्या इथे ना व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या खाली, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज टाकून द्यायचा आणि मग तुमचं डिटेल सगळं येऊन जाईल, तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात होईल. आणि आणखीन एक दाजी, ते नाही सांगितलं तू कुठलं, आमचे ना स्टार मीडिया आहे ना, स्टार मराठी मीडिया, त्याची एक नवीन वेब सिरीज येते आहे चालू नवरा खतरनाक बायको, ती पण बघायची. जशी तुम्ही उचापात्या बघता ना तशी ती पण वेब सिरीज बघायची. आता मग पैसे देऊन टाक ना मायकीच्यात घातलेले, ते तुमचे होते आता माझे साहेबाचं माझं 50-50 ठरलेलं. दाजी बऱ्या बोला, तू पैसे देऊन टाक. पैसे मागतो का मला? इथं काय घडत सगळ्या गावाला सांगेन मी. दाजी थांब दाजी.